तर दिवाळी सुरू झालेली आहे. खरं तर आपण घराघरात मोठ्या उत्सवात ही दिवाळी साजरी करत असतो, पण अनेकदा काही कारणामुळे दिवाळी ही साजरी करता येत नाही. तर अशावेळी चिमुकले दिवाळीतील या आनंद उत्सवाला मुकू नये म्हणून सातऱ्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत एक अनोखा आणि आदर्श असा उपक्रम राबवला गेलाय. पाहूयात. सण म्हटलं की उत्साह आणि आनंद हा ओसंडून वाहत असतो, आणि त्यात दिवाळी म्हटलं तर लहान थोरांसाठी पर्वणीच. मग नवीन कपडे, घरावर रोषणाई, आकाशकंदील, चमचमीत फराळ यांची रेलचेल असते, आणि असंच काहीसं या ठिकाणीही दिसतंय. पण हे कुणाचं घर नाहीये, तर हा आहे सातारा शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेला सोनवडी गजवडी मधील जिल्हा परिषद शाळेतला पहिली दुसरीचा वर्ग. या ठिकाणी मुलांनी स्वतः सजावट करून या उत्सवात सहभाग नोंदवलाय, आणि विशेष म्हणजे शाळेनं त्यांना फराळही दिलाय, तोही फक्त खाण्यासाठी नाही तर वैचारिकही. अक्का वर्ग झाडून काढला, मुस्कर हातातली, दाराला तोरण बांधलं, आंब्याचा डाया बांधला, वर्गात लाइटिंग लावली, लाडू, चकली, चिवडा आणि पुष्कट. पुष्कट मॅडमने दिली. लाईटी लावली, आकाशा लावल्यात, रांगोळी काढली, दिवे लावल्यात, लाडू, चिवडा, चकली दिली मॅडमने. गोष्टीचं पुस्तक दिलं वाचणार. या माध्यमातून मुलांना पुस्तक वाचण्याची प्रेरणा देण्याचं काम देखील या ठिकाणी केलं जातं, आणि या माध्यमातून पारंपरिक दिवाळी कशी असते हे मुलांना सांगण्याचा प्रयत्न या शाळेमार्फत करण्यात आलाय. या शाळेतील बहुतांश मुलं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी ही दिवाळी प्रचंड आनंद देणारी ठरते. या शाळेमध्ये मॅडम खूप छान मुलांना हे करतात, सजेक्ट करतात, आणि मुलं चांगली आहेत. म्हणजे त्यांच्या शिक्षणातून भरपूर हे प्रगती दिसली आहे मला. आणि त्यांनी काल मुलांना सांगितलं होतं की या म्हणून ड्रेस वगैरे घालून आपण दिवाळी साजरी करूयात. ते छान शिकवत्यात, छान केलं त्यांनी सगळं. त्यातून त्यांना सांगतात त्या घरी येऊन की मॅडमने आम्हाला हे शिकवलं ते शिकवलं. मूळ कल्पना 5 वर्षापूर्वी माझ्याकडे जेव्हा पहिलीचा वर्ग आला, इथं आमच्याकडं बहुजन समाजातली मुलं आहे, या मुलांना घरात फार वेगळं वातावरण आहे, मग ह्या सगळ्या मुलांना एकत्र करून आपण आनंद साजरी करूया अशी कल्पना डोक्यात आली. म्हणजे मुलं आमची 2 दिवस झालं खूप आनंदात आहे की आपण दिवाळी साजरी करणार आहोत म्हणून. त्यांनी काल दिवाळीचं गाणं माझ्याकडनं तेवढ्यासाठी शिकून घेतलं. दिवाळीच्या निमित्तानं आम्ही वर्गात आकाशकंदिलाचं चित्र काढून घेतलं, वर्ग सफाई महत्त्वाची केली, नंतर ठसा पेंटिंग एक करून घेतलं की वर्गात आल्यानंतर आपल्यानंतर छान चांगलं काहीतरी सजावट करायची. तर पहिली जी मुलं म्हणून सजावट काय करू शकतील, तर चित्राद्वारे. आणि नंतर विद्यार्थ्यांनी अक्षरशः काल 6 वाजेपर्यंत आम्ही सगळी थांबवून सफाई केली इथली, रांगोळी वगैरे आज सगळं केलं, लाईटिंग वगैरे. म्हणजे मुलांनी स्वतः मदत केली प्रत्येक गोष्टीला, तोरण लावण्यापासून याला खुर्ची धरण्यापासून, म्हणजे त्यांची अशी खारीच्या वाट्यासारखी मदत आहे. दिवाळीचा फराळ मिटक्या मारत संपवणारी ही मुलं सुट्टीत वाचायला छान छान गोष्टीची पुस्तकं मिळतात त्यातही हरखून गेली आहेत. काहींनी तर लगेचच ती वाचायला सुरुवातही केली आहे. मोबाईल मध्ये अडकून पडलेल्या पिढीला पुस्तकांचं आणि दिवाळीचं नातं समजावून सांगण्याचा एक स्तुत्य प्रयत्न या माध्यमातून या शाळेमार्फत केला जातोय. त्यांचा आदर्श इतर शाळांनी घेतल्यास खऱ्या अर्थानं अज्ञानाचा अंधकार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश सगळीकडे पसरून खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी होईल यात शंकाच नाही. अविनाश पवार सह ब्युरो रिपोर्ट AM News.